नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द। बार्शीत आढळलेला म्युकर मायकोसिसचा रुग्ण हा बुरशीच्या दोन प्रजातीमुळे। सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर सुहास कुलकर्णी व संशोधिका अमृता शेटे मांडे यांचे संशोधन। ग्रामीण रुग्णालयात 1 जूनला कोविड हॉस्पिटल सुरू करावे, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सूचना। भाजपच्या बालकिल्ल्यात राष्ट्रवादीने तमाशा करायची गरज नव्हती, श्रीकांत दादा देशमुख। साइट गार्डला धडकून युवक जागीच ठार। कोविड रुग्णालय व परिसरात कोणताही व्यक्ती विनाकारण फिरताना आढळल्यास होणार कारवाई। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। उजनीतून इंदापूर तालुक्यास पाणी देण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले होते। या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक जलसंपदा विभागाने काढले आहे। यामुळे सोलापूर जिल्ह्यास न्याय मिळाल्याची भावना येथील शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाने राष्ट्रवादी मात्र एकाच जागी उचलून आपटले आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड येथून उजनी धरणात मिसळणारे सांडपाणी उचलून इंदापूर तालुक्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने 22 एप्रिल रोजी घेतला होता। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कामी पुढाकार घेतला होता। यानुसार 5 TMC इतके उचल पाणी या तालुक्यातील 22 गावांच्या शेतीस मिळणार होते। या निर्णयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला होता। याच वेळी ही योजना चुकीची असून उजनी धरणातून पुणे जिल्ह्यासाठी सिंचन योजना राबविण्यास सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध सुरू होता। उजनी धरण बचाव संघर्ष समितीने या निर्णयाविरोधात आंदोलनाचा धडाका उठवला होता। याच वेळी जनहित शेतकरी संघटनेने उजनी धरणावर साखळी आंदोलन उभारले होते। सोलापूर जिल्ह्यातून उभारण्यात आलेल्या आंदोलनाने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेते तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते। ही परिस्थिती पाहता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती। याबाबत शासन निर्णय झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती। यावर जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यास पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचे परिपत्रक 27 मे रोजी काढले आहे। यावर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून परस्पर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। बार्शी तालुक्यात आढळून आलेल्या म्युकर मायकोसिसने बाधित रुग्णाचे ऑपरेशन यशस्वीपणे बार्शी येथील लीला नर्सिंग होमचे ENT सर्जन डॉक्टर तरंग शाह यांनी केले। या रुग्णाचे क्लिनिकल सॅम्पलचे संशोधन बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्राचे संशोधक डॉक्टर सुहास कुलकर्णी व अमृता शेटे मांडे यांनी केले असता सडर म्युकर मायकोसिस हे बुरशीच्या 2 प्रजातीच्या प्रादुर्भावामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे। रुग्णातील सायन्सच्या क्लिनिकल सॅम्पलमधील बुरशीचे प्रक्रियेनंतर मायक्रोस्कोप खाली सूक्ष्म निरीक्षण केले असता त्यामध्ये 2 प्रकारच्या बुरशीच्या प्रजाती सापडल्याचे सौ अमृता शेटे मांडे यांनी सांगितले। रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पलमध्ये आढळलेल्या 2 प्रजाती भिन्न प्रकारच्या व एकत्रित आढळल्या आहेत। प्रजाती क्रमांक 1 ही 80% तर प्रजाती क्रमांक 2 ही 20% प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे। हे निरीक्षण रुग्णाच्या आरोग्याच्या हितासाठी व पुढील उपचारासाठी दिशा ठरवण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर सुहास कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले। आतापर्यंत म्युकरच्या 40 प्रजातीची नोंद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। संशोधनात आढळलेल्या 2 प्रजातीपैकी पहिल्या मायसेसिलिया स्पोरॅन्जिओफोर स्पोरॅन्जियम व असंख्य स्पोर्स आढळले आहेत तर दुसऱ्या प्रजातीमध्ये स्पोरॅन्जिनस ओफोर तसेच स्पोरॅन्जिनियम आढळला नसून स्पोर्स एक विशिष्ट रचनेत डायरेक्ट मायसोलियासाच्या पृष्ठभागावर आढळले आहेत। सांगोला तालुक्यातील गोरगरीब रुग्णावर रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणार आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ऑक्सिजन लाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊन 1 जूनला हे हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरिता चालू करावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत।
सांगोला तालुक्यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी निधी मंजूर करून तब्बल 1.5 महिना झाला तरी कोविड हॉस्पिटल सुरू झाले नाही। याबाबत गुरुवारी ग्रामीण रुग्णालयात येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कामाची पाहणी करून आमदार शहाजी बापू पाटील यांनी आढावा बैठक घेतली। तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू करावे अशी मागणी जनतेची होती होती। या मागणीची दखल घेऊन आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे व प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंग येथे कोविड हॉस्पिटल चालू करण्याच्या संदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमदार निधीतून 1 कोटी रुपये निधी या हॉस्पिटलला देण्याचे जाहीर केले होते। त्याप्रमाणे मेडशिंगी प्राथमिक केंद्र व सांगोला ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी 40 लाख रुपये विविध आरोग्य साहित्यासाठी मंजूर झाले आहेत। या बैठकीत रुग्णालयातील विविध अडचणी समजून घेत लसीकरण व कोरोना चाचणी संदर्भात प्रशासनाचे योग्य नियोजन करावे, नागरिकांचे गैरसोय होणार नाही या संदर्भात प्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशा सूचना यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर इंदापूरला उजनीचे पाणी देण्याचा आदेश रद्द केला असल्याची लेखी आदेश हा आघाडी सरकारचा दुसरा पराभव आहे। सोलापूरच्या हक्काचं उजनीचं पाणी इंदापूरला वळवून भाजपच्या बालकिल्ल्यात राष्ट्रवादीने तमाशा करायची गरज नव्हती अशी जळजळीत टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी केली आहे। उजनीचे 5 TMC पाणी इंदापूरला देण्याचे आदेश दिले होते। या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील असंतोष पसरला आणि शेतकरी नेते भाजपचे आमदार खासदार आक्रमक झाले। ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। त्यानंतर गुरुवारी जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी उजनी जलाशयातून पाणी देण्याचा आदेश रद्द केला आहे। या निर्णयानंतर बोलताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख म्हणाले, उजनीच्या पाण्यासाठी भाजपचे 8 आमदार व 2 खासदार यांच्यासह इतर संघटनांचा उद्रेक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वासह आघाडी सरकारचा झुकाव लागलं। उजनीचे पाणी रद्द करण्याचा लेखी आदेश येईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला होता। आणखीन तमाशा होण्यापेक्षा सरकारने माघार घेऊन निर्णय रद्द केला। इथून पुढच्या काळात सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही कोडा चालणार नाही। उजनीच्या पाण्याचा प्रश्न हा सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाची लढाई नव्हती। पाण्याचा अन्याय सोलापूर जिल्हा कदापिही सहन करणार नाही। जिल्ह्यातील जागरूक लोकप्रतिनिधींनी पाणी पळवण्याचा डाव आखला आणि त्यास तीव्र प्रतिकार केला म्हणून सरकारला झुकावं लागलं। म्हणून इंदापूरला पाणी देण्याचा दिलेला आदेश रद्द करावा लागला। पंढरपूर मंगळवेढाच्या पोटनिवडणुकीनंतर 3 पक्षांचा झालेला हा दुसरा प्रभाव असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे। सोलापूर पुणे बायपास चौक टेंभुर्णी येथे युवक दीपक सूर्यकांत लोंढे वय 25 वर्षे राहणार शिक्षक सोसायटी टेंभुर्णी तालुका माढा याचा रोडच्या कडेला असलेल्या साईड गार्डला जोराची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला। बेंबळे रोड टेंभुर्णी येथे राहणारा दीपक सूर्यकांत लोंढे हे हिरो होंडा सीडी डिलक्स गाडी नंबर MH45 AA3642 वरून बुधवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णीकडून सोलापूरकडे जात असताना गाडीचा वेग जास्त झाल्याने गाडीवरील ताबा सुटला व गाडी संभाजी चौक येथील रोडच्या साईड कार्डच्या पत्र्याला स्वतः जाऊन जोराची धडक दिल्याने डोक्याला मार लागला। त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून तसा टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल MD तांबोळी हे करीत आहेत। सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी नवा आदेश काढला आहे। या आदेशांमध्ये कोविड रुग्णालय व त्याच्या परिसरात कोणत्याही व्यक्ती विनाकारण फिरणार नाहीत, गर्दी करणे, रुग्णाला भेटायला जाण्याचा प्रयत्न करणे असे आढळल्यास प्रति व्यक्ती 500 रुपये दंड आकारण्यात येईल। रुग्णाचे नातेवाईक अथवा अन्य व्यक्तीकडून कोविड रुग्णालयामध्ये बाधा निर्माण होणार नाही असे कृत्य करण्यास मनाई असेल, दिसून अशा दिसल्यास अशा कृत्यात मनाईचे असेल रुग्णाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना रुग्णालयात किंवा रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालयाच्या परवानगीशिवाय प्रवेश नसेल, संबंधित रुग्णालयात केवळ नेमणूक केलेले संबंधित रुग्णाचे नातेवाईक यांना अत्यावश्यक कामासाठी दवाखान्यात व्यवस्थापनाच्या परवानगीने प्रवेश राहील, त्यासाठी हॉस्पिटलचे ओळखपत्र बंधनकारक आहे, इतरांना प्रवेश असणार नाही। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।